हे बघ अजिंक्य, तुला इथं राहायचं नसेल तर मी अक्कादांशी तसं बोलतो. तू मुंबईला जा, योग्य असा जॉब कर, पण इथं या गावात राहून या वाड्याची अब्रू धोक्यात येईल असं कुठलंही कृत्य तुझ्या हातून होणार नाही याची मात्र काळजी घे. पण तू तर वाड्याच्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहत होता, मग आत्ताच तुला वाड्याबद्दल कशी काळजी वाटायला लागली? अजिंक्य, बोलताना आपण कोणाशी बोलतो याचं भान ठेवत जा. बापाशी बोलण्याची ही पद्धत नव्हे. दादा, मी त्याला समजावतो ना. राजाराम, तू त्याला पाठीशी घालू नकोस. सांगण्याच्या पलीकडे गेलाय हा. अरे, बापाशी बोलण्याची ही पद्धत? तू त्याला डोक्यावर चढवून ठेवलायस. तसं नाही दादा, पण आपणच त्याच्याबद्दल नको नको त्या अफवा पसरवतोय असं नाही वाटत तुला? इथं काय कोणाला वेळ लागलाय का? टाळी एका हाताने वाजत नाही. याची काहीतरी चूक असल्याशिवाय लोक उगाच बोलणार नाही. आणि अजिंक्य, तुझा बाप वाड्यासाठी काय करू शकतो आणि त्याला वाड्याची एवढी काळजी का वाटते हे तुला नाही समजणार. तू तुझं वागणं सुधारलंस ना तरी पुष्कळ आहे. पण नाना, तुम्ही जसं समजताय मी तसं काहीच वागलो नाहीये. तुम्ही उगाच नसत्या गोष्टींचा भाऊ. नाना, काय आज आमच्या विद्यार्थ्याला झोप येत नाही वाटत? हो. काय प्रॉब्लेम? हॅलो, व्हॉट इज दिस नॉनसेन्स अजिंक्य? त्यांना असं वाटलं? दिस इज टू मच, अनबेअरेबल. ओ गॉड, ऑल दिस हॅपन्ड बिकॉज ऑफ द ड्रेस? टू मच. टेक केअर. घ्या बाय. काय झालं? वाड्यावर समजलं. काय समजलं? चित्राचं आणि अजिंक्यचं अफेअर. अफेअर? अफेअर म्हणजे लपडं. चित्रा आणि अजिंक्यचं? आता चांगलीच धमाल येणार आहे वाड्यावर. चला सज्जन, अफेअरची बातमी, तेही चित्रा आणि अजिंक्यचं. कमाल आहे आणि धमाल पण आहे. चला चला चला. पण वाड्यावर अशी अफवा पसरायचं कारणच काय? ग्रँडपा, त्यांना वाटलं की अजिंक्य बरोबर मी नाही चित्रा होती. पाहिलं, म्हणजे एकदा खोटं बोलल्यावर खरं लपवायला किती धडपड करावी लागते. आता त्या लोकांना कसं सांगायचं काय खरं आणि काय खोटं ते? पण ग्रँडपा, हे सगळं खोटं आहे. अगं, ते आपल्याला माहिती आहे, पण लोकांचं काय? लोक बोलायचं ते बोलणारच. त्या वाड्यावर या गोष्टीचे काय परिणाम होतील कोण जाणे. सरकारांच्या कानापर्यंत ह्या अफवा गेल्या नसल्या म्हणजे मिळवून. अक्कादा, अक्कादा ते आम्ही सांगितल्याशिवाय घरी जाऊ नकोस, वाड्यावरच थांबायचं. माझं नाव निलोफर आहे. मी न्यूझीलंडला राहायची. गुड.
मला मराठी कळत पण स्पष्ट पण मला स्पष्ट बोलता येत नाही. गुड, व्हेरी गुड. ओ मास्तरानो, काय रे विठोबा, काय काम काढलं? तुमका वाड्यावर बोलवलं न्या. कशाला रे? त्या वाड्यावर येणार की तुमका कळतला. बर, तू पुढे, मी आलो. हो पण मास्तरानो लवकर येवा. हा अरे बाबा, मी तुझ्या पाठोपाठ येते. काय काळजी करून. व्हॉट ग्रँडपा? मला वाड्यावर जायचंय. बट वाय? वाय म्हणजे मला बोलवलंय वाड्यावर. बट फॉर व्हॉट? आता ते मला कसं कळणार? पण बहुधा चित्र आणि अजिंक्य बद्दल जी अफवा पसरली आहे ना, त्याबद्दल बोलावलं असणार. आता कसं होणार ग्रँडपा? आय नो देर इज नथिंग बिटवीन अजिंक्य अँड चित्र. अजिंक्य आणि चित्रामध्ये असं काहीच नाहीये. अँड अजिंक्य, ही लव्स मी. तो फक्त माझ्याशीच प्रेम करतो. या लोकांना कळत कसं नाही? अँड चित्रा, चित्रा इज सच अ सिम्पल गर्ल. अगं, हा गाव आहे, इथं अफवांना उधाण असतं. इथं लोक डोळ्यापेक्षा कानावर जास्त विश्वास ठेवतात. यू टेक केअर ग्रँडपा. हो ग, मी माझी काळजी घेतो, पण तू स्वतःची काळजी घे. आम्ही परत आल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही, कुणी बोलावलं तरी. ओके, ऑल राईट ग्रँडपा, यू डोंट वरी प्लीज. ओके ओके. चांगलं वाड्याच्या कामकाजात लक्ष द्यावं तर ते नाही, कुठे उन्हाडक्या करत असतो देव जाणे. आता ह्याच्या जेवणाची वेळ आम्ही सांभाळायची, ह्याला कळत नाही वेळेवर जेवायला घरी यायला. एक एक तारा असतात ना, कर्मदरिद्री म्हणतात ना ते असे. चलो, तुमचा आता रोजच चाललेला हा. आता तुमचा या सगळा बोलणं ऐकू, सज्जन भाऊजी असत काय? उगीच बोलून काय फायदो? हो, तू आलीस मोठी काकूबाई मला शिकवायला. माझ्या जागी तू असतीस ना तर तुला कळलं असत हो माझं दुःख. गंगू, त्याच ताट वाढून ठेवलंय मी, तो आला ना की त्याला जेवायला वाढ. बरं बरं बरं, करत राहू नकोस, नाही त्या दुसऱ्या कामात लुडबुड करत राहशील आणि माझा पोरगा उपाशी राहायचा. कारटा कुठे उन्हाडक्या करतोय देव जाणे. गेळायच्या वेळेला बरोबरी आहे, असतेही नाही.